विटा एक्सप्रेस सुरुवात कुलकर्णी विटा एक्सप्रेस आपल्या स्वागत करतो काल नागेवाडी येथील अतिक्रमण काढण्यासाठी नागेवाडी नागनाथ नगर येथील सरपंच सतीश निकम हे आपल्या पदाचे कर्तव्य बजावत असताना यांच्यावरती जाणून बुजून प्राणघातक हल्ला केला असल्याचे नागेवाडी येथून सांगण्यात येत आहे काल अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस प्रशासनासह ग्रामसेवक व सरपंच उपसरपंच यांच्यासहित अतिक्रमण काढण्यासाठी गेलो असता तेथील संगीता धोंडीराम मंडले अनुसया दिलीप मंडले किसाबाई नारायण मंडले येसाबाई बयाजी मदने संग्राम किसन माने उदय संपत नलवडे संतोष राजेंद्र माने गणेश दिलीप मंडले रुपेश धोंडीराम मंडले संगीता मंडले यांच्या दोन सुना व दिलीप मंडले यांच्या दोन सुना यांनी सतीश गौतम डोळ्यात चटणी टाकून प्राणघातक हल्ला केला असल्याचे स्वतः त्यांच्याकडून समजत सतीश निकम हे एक बाळासाहेबांच्या शिवसेनेचे तालुक्याचे एक जबाबदार पदाधिकारी आहेत या घडलेल्या घटनेमध्ये नेमकी चूक कोणाची आहे व या घटनेमध्ये घडलेल्या प्रकारात निर्दोषांना न्याय कधी मिळणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे मात्र घडलेल्या या सर्व प्रकरणामुळे नागेवाडीत मात्र वातावरण संतप्त असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे याच प्रमाणे गेल्या दोन दिवसांपूर्वी सतीश निकम यांच्या पीची सुद्धा मोडतोड करून पेटवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती सुद्धा सूत्रांकडून स्पष्ट होते वैभव कुलकर्णीसह विटा एक्सप्रेस न्यूज विटा